तरीके आमच्या बहिणीला त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही बोलणार आहोत का नाही? अर्जुनचा फोन आला, आम्ही त्या एसीपी ना फोन केला, त्याला विनंती केली आपण तपासून घ्या. परंतु या एडमिनिस्ट्रेशन मध्ये आपल्याला काम करणं फार गरजेचं आहे. मला मध्यंतरी एका वकिलाने सांगितलं की काय एडमिनिस्ट्रेशन मध्ये बदल झालेला आहे, त्या बदलची माहिती काय खरी खोटी आपल्या वकील मंडळीने तपासली पाहिजे आणि आपल्या सर्व मराठा महासंघाच्या लोकांना जागृत केली पाहिजे. वेळ काय झालेला आहे मला समजले. ही सभा 1.5 वाजता संपायची होती परंतु भाषण जास्त लांबली, त्यामुळे आम्हाला आमच्या अकोल्याचे पवार साहेबांना बोलायला देता आलं नाही. आमचे त्या ठिकाणी आमचे प्रमोद जाधव भाषण करणार होते, त्यांना बोलता येणार नाही. नागपूरहून आलेले आमचे मोहिते साहेबांना भाषण द्यावं असं आमचे अध्यक्ष पण मोहिते, त्यांनी चर्चा केली की बाबा विदर्भातून कुणीतरी बोललं पाहिजे, कारण आपलं पूर्ण महाराष्ट्र आहे. विदर्भातला एक माणूस, पश्चिम महाराष्ट्रातला एक माणूस, मराठवाड्यातला एक माणूस, कोकणातला एक माणूस, परंतु वेळेअभावी जे बोलता आलं नाही त्याची मी पण निंदा करतो. कारण आता ह्या कार्यक्रम झाल्यानंतर परत जिल्हाध्यक्षांची भेट आणि जिल्हा